जत पोलिसांच्या कारभाराविरोधात ऐतिहासिक पत्रकारांचे आंदोलन, आंदोलनास शेकडोंचा पाठिंबा। सोमवारी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट। अतिशय निष्क्रिय, सुस्त आणि सामान्यांना न्याय न देणाऱ्या जत पोलिसांच्या कारभाराविरोधात जत येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शनिवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनास शहरासह तालुक्यातील शेकडो लोकांनी पाठिंबा दिला। सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पाठिंब्याची पत्रे संघटनेकडे दिली, तर जिल्हा पोलीस प्रमुख यांनी सोमवारी शिष्टमंडळास भेटण्याची ग्वाही दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे आणि PSI समाधान लवटे यांची कार्यपद्धती अतिशय निष्क्रिय आणि जनतेला त्रास देणारी ठरत आहे। शिवाय ठाण्याचे प्रमुख म्हणून राजेश रामाघरे यांचे पोलीस यंत्रणेवर कसलेही नियंत्रण राहिलेले नाही। तालुक्यातील भोळ्या भाबळ्या जनतेला न्याय देण्याऐवजी लवटे यांची कार्यपद्धती अतिशय निष्क्रिय आणि जनतेला त्रास देणारी ठरते। शिवाय ठाण्याचे प्रमुख म्हणून राजेश रामाघरे यांचे पोलीस यंत्रणेवर कसलेही नियंत्रण राहिलेले नाही। या आंदोलनास प्रथम भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे। आमचे नेते आदरणीय जगताप साहेब आज गडकरी साहेबांच्या कार्यक्रमात असल्यामुळे त्यांनी पाठिंबा देण्यासाठी आम्हाला सूचित केलेलं आहे। त्यामध्ये जत पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर रामघर असतील, त्यांचे सगळे स्टाफ असतील, जे चांगलं प्रशासन इथं द्यायला पाहिजे होतं ते देत नसल्यामुळे ही घटना इथं घडत आहे। त्यामध्ये अवैध धंदा जतच्या परिसरामध्ये जी काय पोलीस स्टेशनचे जी काय एरिया यामध्ये अवैध धंदा असतील, ट्रॅफिक असतील किंवा लोकांचे कम्युनिकेशन जे काय अनेक यामध्ये 10-12 मुद्दे आहेत। या मुद्दे असमाधानकारक इथं त्यांच्या परफॉर्मन्सच्या विरोधात या घटना घडत असल्यामुळे यामध्ये पोलीस प्रमुख आदरणीय बसवराज तेली साहेबांना दूरध्वनीवर आम्ही कळवलेलं आहे। त्यांनी सर्व पदाधिकारी पत्रकार पदाधिकाऱ्यांना सोमवारी वेळ दिलेला आहे। जत सारख्या अतिशय मोठा तालुका आहे, कर्नाटक बॉर्डरवर तालुका आहे, क्षेत्रफळाने मोठा आहे। या ठिकाणी अवैध धंद्यांना जर प्रशासन मदत करत असेल किंवा समाजाला बायस स्टेटमेंट देत असेल हा खूप गंभीर विषय आहे। यामध्ये पोलीस प्रशासनाने चांगलं काम करावं यासाठी पत्रकारांनी एक समाज आणि प्रशासनाच्या मध्ये एक नोडल प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्याकडून सर्वसामान्यांची कामं होत नाहीत ते मानण्याचे पत्रकार बांधव प्रयत्न करतात आणि जिल्हा राज्यामधून ते कामं पेपर वाचून कामं केली जातात। त्याचं मृत्यूदंड उदाहरण गेल्या 2 महिन्यापासून सीमावाद चालू होता या जत तालुक्याचा, म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक, आणि त्यावेळी कुठल्याही पक्षाला आवाज उठवलाय आणि त्यावेळी पत्रकार बांधवांनी आवाज उठवला की मनुष्याला 2000 कोटी मिळालं पाहिजे आणि जत तालुक्यातील शेतकरी बांधवांना मनुष्याचं पाणी शेतीमध्ये फिरलं पाहिजे ही भावना त्यांनी लेखणीमधून दिली आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी 2000 कोटी देण्याचं मान्य केलं। ते सर्व पत्रकार बांधवांचं श्रेय आहे। यात म्हटलं तर मार्ग ठरणार नाही आणि गेल्या 8 दिवसापासून जसं DYSP कार्यालय असेल, पोलीस निरीक्षक रामाघरे असतील, हे पत्रकारांना जाणून घेऊन ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत